आणि सध्याची मोठी बातमी कोल्हापूर येथून येते. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर येथील कोल्हापूर ते ज्योतिबा हा प्रमुख मार्ग पुन्हा एकदा खचलाय. 4 महिन्यांपूर्वीच या रस्त्याचं काम पूर्ण झालं होतं. गेल्या 8 महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. याबाबतीत सविस्तर माहितीसाठी आपण News15 मराठीचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमोल शिंगे यांच्याशी संवाद साधूया. मला सांगा अमोल शिंगे सर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील धरणही आता कमीत कमी 97% पर्यंत भरत आलेली आहेत असंही समजतंय आणि अनेक ठिकाणी नुकसानाच्या बातम्या देखील समोर आलेल्या आहेत. आता ज्योतिबा डोंगरच्या बाबतीत तुम्ही तुमच्याकडून काय अपडेट्स आहे आणि तिथलची जी परिस्थिती आहे ती नेमकी काय? 2021 जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता त्या पावसाच्या दरम्यान ज्योतिबा डोंगर हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. तर या ज्योतिबा डोंगर ते कोल्हापूर या रस्त्या दरम्यान सुमारे ज्योतिबा डोंगर सुमारे 5 किलोमीटर म्हणून एक परिसर आहे. येथील रस्ता प्रत्येक पावसाळ्यामध्ये थोडाफार अंतरानं खचला जातो, परंतु मागच्या झालेल्या पावसात या रस्त्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. त्या रस्त्याचे एप्रिलमध्ये चैत्र यात्रा होणार होती, त्या यात्रेच्या दरम्यान त्या रस्त्याचा वापर होतो म्हणून 4 जानेवारीपासून या रस्त्याचं काम सुरू होतं. युद्ध पातळीवरती काम सुरू होतं. सुमारे या रस्त्याचं आता काम पूर्ण होऊन जवळजवळ 5 महिने झालेत. या 5 महिन्यात या रस्त्यासाठी सुमारे 2.25 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आणि आता अवघड रस्ता फक्त मे महिन्यामध्ये सुरू होऊन फक्त 1 महिना झाला असेल, त्या दरम्यानच हा रस्ता पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं खचलेला आहे. या कामाचा गुणवत्ता दर्जा हे देखील तपासणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे तब्बल 5 महिन्यामध्ये 2.25 कोटी रुपये खर्च केल्याच्या नंतर या रस्त्याची दुरावस्था अशी समोर दिसत आहे. ज्या पद्धतीने हा रस्ता खचीकरण झाला त्या पद्धतीने नक्कीच या रस्त्याच्या बांधणीच्या वेळेला जे मटेरियल वापरलं गेलं, ज्या पद्धतीचं बांधकाम केलं गेलं, त्यामध्ये कुठेतरी निकृष्टपणा किंवा त्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झाल्याचं असं वाटतंय का तुम्हाला? एकंदरीत तशी ग्रामस्थ आणि भाऊगांच्या मधून तशी चर्चा होते, कारण अवघा एक महिना तरी या रस्त्यावरून वाहतूक सुरू झालेली आहे. असं असताना फक्त पहिल्या पावसातच, आता ह्या ज्या 2 दिवसांमध्ये पाऊस पडला आहे त्या पावसातच, एका पावसातच हा रस्ता इतक्या मोठ्या प्रमाणात खचत असेल तर कुठेतरी ही शंका भाविकांची ग्रामस्थांची रास्त वाटते. नक्कीच, खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019 सुद्धा मुसळधार पाऊस झाला, अनेक ठिकाणी नुकसान झालं होतं. त्यानंतर सरकारने समोर येऊन, प्रशासनाने समोर येऊन अनेक ठिकाणी मदतीचे कार्य केलं होतं, त्यासोबतच रस्ता बांधणी या सर्व गोष्टींसाठी निधी मंजूर केले. परंतु आता 1 वर्षाच्या आत आणि 5 महिन्याच्या आत जर पुन्हा जर अशा पद्धतीची दुरावस्था दिसत आहे तर नक्कीच हा खूप मोठा प्रश्न आहे की आता नेमके कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणाकडून अपेक्षा करायची की आपल्याला योग्य ती साथ मिळेल. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी या बाबतीत काय माहिती सांगायची आहे का? या व्यतिरिक्त सर अजून तरी काही माहिती नाही, परंतु हा ज्योतिबा डोंगरचा जो रस्ता आहे हा वारंवार खचला जातो, त्यासाठी जे धोरणात्मक नियोजन करून या पद्धतीनं या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं धोरण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काही दिसून येत नाही. फक्त यायचं, प्रत्येक वर्षी तो रस्ता खचला जातो, प्रत्येक वर्षी यायचं, त्याच्यावरती पैसे खर्च करायचे आणि येणे माझ्या मागल्या ही परिस्थिती सुरूच आहे. तर याच्या हा रस्ता भविष्यात कसा खचू नये आणि या रस्त्याचा वापर जास्तीत जास्त कसा करता यावा या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागानं धोरणात्मक पद्धतीनं काहीतरी निर्णय घेऊन त्याचं काम करणं गरजेचं. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद अमोल सिंग सर. धन्यवाद सर.